महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रमांतर्गत आम्ही कृषी विभागामार्फत भात बीज प्रक्रिया शिकलो आणि मी चतुर्वाडी गावचा शेतकरी नामदेव कोंडपण कुसारे तालुका राजानगरी जिल्हा कोल्हापूर. आता आपण या भात बीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगतो. मीठ 10 लिटर पाण्यासाठी 300 ग्रॅम, त्याचबरोबर बुरशीनाशक 22 टीन, 10 किलो बियाण्यास 25 ग्रॅम, त्याचबरोबर आजोटो फॅक्टर हवेतील नत्र स्थिरीकरणासाठी 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम, त्याचबरोबर पीएसबी स्फुरत विरघळणारे जीवाणू 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम, 10 लिटर पाण्याने त्यासाठी लागणारे 1 किलो बियाणे. 10 लिटर पाण्यामध्ये आम्ही आता 300 ग्रॅम मीठ आपल्याला ओतावं लागणार आहे. हे पण ओतलं तर ते त्यामध्ये मिसळण्यासाठी आपण असं हलवावं लागणार आहे. पाण्यामध्ये मीठ चांगल्या प्रकारे मिसळल्यानंतर त्यामध्ये आपण भात ओतणार आहोत. पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळं पाण्याची घनता वाढलेली आहे, त्यामुळं यामध्ये जे रोगग्रस्त आणि बोचर बियाणे आहे ते पाण्याच्या वर तरंगत आहे आणि हे तरंगणारे बियाणे आपण बाजूला काढून घेऊ आणि जे चांगले बियाणे आहे ते बियाणे आपण 2 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊ. तळामध्ये राहिलेलं चांगलं बियाणे आम्ही आता स्वच्छपणाने 2 वेळा धुवून घेत आहे. चांगले बियाणे स्वच्छ पाण्यामध्ये 2 वेळा धुतल्यानंतर ते आपण सुकण्यासाठी त्याला गोलपडावरती पसरू ठेवत आहोत. सुकलेल्या बियाण्यावरती 10 किलो बियाण्यासाठी 25 ग्रॅम या प्रमाणामध्ये 22 टीन हे बुरशीनाशक आपण वापरून घेऊ आणि या बुरशीनाशकामुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते आणि बियाणं रोगग्रस्त होत नाही. या 22 टीनमुळे बियाण्याच्या बुरशीजन्य रोगापासून बचाव होतो आणि बुरशीजन्य रोग हे पिकावरती होत नाही. रासायनिक बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपण या बियाण्यावरती जैविक खतांची बीज प्रक्रिया करणार आहोत आणि यासाठी आपण 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम या प्रमाणामध्ये अजोटो फॅक्टर हे वापरणार आहोत आणि ह्या अजोटो फॅक्टरमुळे हवेतील नत्र स्थिरीकरणासाठी याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतोय आणि त्यामुळे रासायनिक खताची चांगल्या प्रकारे बचत होऊ शकते. त्यानंतर आपण पीएसपी हे स्फुरत विरघळणारे बियाणे 10 किलो बियाणे 250 ग्रॅम या प्रमाणात वापरणार आहोत. अशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला रासायनिक खतांच्या जवळपास 25% इतकी बचत होते आणि त्यामुळे शेतकऱ्याचा जो रासायनिक खतामुळे जो आर्थिक बोजा पडतोय तो कमी होते. अशा प्रकारे बीज प्रक्रिया करणं हे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरते. अशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्यामुळे आपली आर्थिक बचत तर होतेच, त्याचबरोबर बाजारात उपलब्ध होणाऱ्या बियाण्याच्या तोडीसोड बियाणे आपल्याला उपलब्ध होतोय, त्यामुळे चांगल्या प्रकारे आपला फायदा सुद्धा होतोय आणि त्या बरोबर
आपल्याला आपली जी जमीन आहे ते जैविक खतांच्या मुळे चांगल्या प्रकारे तिची प्रतिकार शक्ती सुद्धा चांगल्या प्रकारे वाढते आणि प्रत्येक शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या कष्टाच्या शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन चांगल्या प्रकारे आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करण्यास चांगल्या प्रकारे वाव आहे. ठीक आहे, आज आपण कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रमांतर्गत चक्रेश्वरवाडी इथे आपण कार्यक्रम घेतला. तर या कार्यक्रमानिमित्त नामदेव कुसाळी या शेतकऱ्यांनी भात बीज प्रक्रिया कशी करावी याबद्दल बहुमोल असं मार्गदर्शन केलं आणि हा जो व्हिडिओ आहे तो भरपूर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला जाणार आहे आणि त्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया कशी करावी याबद्दल डिटेल अशी माहिती मिळणार. धन्यवाद कुसाळी साहेब, तुम्ही असं बहुमोल असं मार्गदर्शन केल्याबद्दल.